तर गाइस सगळे रेडी झालेत मस्त पैकी, आता आम्ही निघालोय. सो या साईडला आई वहिनी दादा वगैरे बघा किती मेकअप आहे, मेकअप खपणार नाही, हाताला हात पकडून बाबा. हाय गाइस गुड मॉर्निंग, कशा आहात तुम्ही? जोरात आवाज निघायला लागला आजकाल वहिनीचा. आज मी स्वतःच बोललो वहिनीला तू ब्लॉग स्टार्ट कर. सो गाइस मी पण जस्ट उठलोय, वहिनी तर लवकरच उठली असेल. काय काय बनवलं का बहिणी आता सकाळ? सो सगळे काम झाले, लाईट नाही म्हणून ती झोप होती आता बसलेली. सो मी सुद्धा कधीपासून उठलोय आणि मोबाईल मध्येच घुसलेलो. सो आता उठलोय, पहिल्या जातो शेविंग करतो कारण की आपल्या संध्याकाळ कुठे जायचं का वहिनी? हल्दीला जाऊन वहिनीच्या कोणाची तरी हल्दी आहे, आम्ही तिकडे चाललो आत्याच्या मुलाची. सो तिकडे जाऊन भरपूर खाणारी वहिनी. सो मी पहिला जाऊन येतो शेविंग करून आणि मग लगेच आंघोळ करून तुम्हाला भेटतो. तर चला गाईज येतो जाऊन. हा तर गाईज आता आम्ही चाललोय, म्हणजे मी चाललोय शेविंग करायसाठी नाक्यावरती. आज वहिनी सोबत चाललोय कारण वहिनीला सुद्धा काम आहे. वहिनी मला घ्यायला येशील का काय करायला येशील आता? रिक्षण बिक्षण नाही येणार बाबा, नाक्याला चालत आणि वहिनी चालले मेकअप कराल थोडी मट्टा नाही चालले ना. यार मला लाखो जण बघतात पण मला असं थोडं पण वाटत नाही की मी असं राहावं तसं राहावं. बाई जसं आहे तसंच राहायचं माणसाने. आताच उठल्या ना डायरेक्ट चालल्या तिथे शेविंग करायला, आंघोळ विंगोल करून कुठे जाते वापस आल्यावर वापस आंघोळ करायला लागते. मग आई ना ते शिवाय येते, त्याच्यामुळे असंच निघल्या जाताना पट म्हणजे शेविंग करता आणि मस्तपैकी घरी येऊन आंघोळ करता. मग ब्लॉगला एकदम कडक मध्ये मजा येईल बनवायला. चला जाऊयात. अरे सारखी सारखी वाढतो ना यार, काय करणार यार, नॅचरल आहे. देवाने दिया सबको जे दौलत आहे शौर्य ते मस्त आहे वहिनी बी हे. चल 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 चालत आहे ना आता मला पाराची बाबा कसला वजन आहे वहिनीचा. आली 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 थांब 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 आली. काय ग काय गाय जुली आली मागे मागे. काय ग बाई अशी का करते का माहिती? बाई कधीच आम्हाला कुठे जाऊन देत नाही, नुसती मागे येते. तिला मी आहे ना म्हणून ती आली ना, तर वहिनी असती नसती आली ना ग जुले. एकदम बरोबर रोशा. आई आई हिला का सोडली? लगेच पण आपली जुली तुला माहित ना जातो तू दिदी कधी? नाही मी तिथे गाडीवर चालले. माझं सॉरी जा दरवाजा लावून ठेव. चल जा बाय बाय टाटा. आईला सांभाळ नीट हा, मी आलोच. आपली जुली आहे ना आई. ती जुलीला आता जाऊ पटापट. वहिनी थांबले बाहेर तिथेच, तिथेच गाडी लावून ठेवले. सोडले जुलीला आता जाऊ पटापट. वहिनी थांबले बाहेर तिथेच. चल 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 चल. हा तर गाईज का आपल्यात केस वगैरे, तर आता आपण आईच्या शॉप वरती जाऊयात. का माहिती वहिनी आली आहे का नाही मलाच माहिती नाही. तर चला या. तर गाईज आज फ्रायडेचं मार्केट आहे ना, तर इथे सुकी मच्छी सुद्धा भेटते आमच्या नाक्यावर. सुकी मच्छी बाय पैचाना मेरको मेरको पाहिजे पैचाना गाय सवय का नाही मस्त वाईक इकडे. हा टिकटॉक वर तुम्ही टाकले ना? टिकटॉक पण बघता? अरे युट्यूब युट्यूब पण आले. आपली मच्छीचा शॉप आणि इथं आई बी सगळे बसले एक साथ. दादा वहिनीला लाव चल पटापट मच्छी कापायला. चल चल झाला का तू माझ्या पहिला आली कधी झालं तुझा? चल चल. तर काय सलून मध्ये गेलो 50 रुपये खर्च झाला पण आई जवळ आलो 800 रुपये प्रॉफिट झाला. बिझनेस, दिस इज अ बिझनेस. बिझनेस. आई मच्छी कधी आज आपल्याला? चाप द्यायचं ना चाप, मला चाप पटतान. तीन चाप टाकले. दुसरं आईस आज आहे फ्रायडे तो खायंगे मटन. यांचे नुसते भांडणात चालले. मोर 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 तोर 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 तुझं नारळ खाल्लं ना तोर. मला नारळ खाला तोर. 50 रुपये देऊन मी नारळ पाणी आणले. तोर 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 तोर. चल जाऊ चल. यो बा योच तो नारळ. नारळ भांडण केले. कष्ट आलो आम्ही घराच्या इथे. वहिनीने पक्की मच्छी बिच्छी आणले मटण बिटण. आज खायला जी मजा येणार ना बाई, म्हणजे बोलू फायदा नाही खाणार आज. जुली ये माझे बाबू. जुली पागल चाली. ये जुली ये कम कम कम. दरवाजा खोल ना बाय, खोल दरवाजा. अच्छा अच्छा मोठी नाहीस तू, मोठी झाली खोला. जस्ट आंघोळ वगैरे केली आई पण जस्ट आमची आत्ताच आली आहे आईला भेटायला. आमची जुली गेलती. आई तुला ओळखत का?
वर्किंग नाही ते आपल्या माणसाला वर्किंग नाही जुले चल ये कम आई तिला काय तर खायला पाहिजे माझी आई आली आई मला खाऊ का आणला सांग ना मला पाय दे पाय कोंबडीचं पाय ते उकरलं नाही उकरलं दिली काल ना। आता गाई जस्ट गाडी काढली धुवायला तोपर्यंत आपला दादा पण आलाय आता काम माझा थोडासा सोपा झालाय लय कंटाळा येतोय यार गाडी धुवायला आता चल माली ठेवले गाडी मला चल ना बाबू चल ना तू माझा सोना आहे ना चल चल बाबा चल ये पटकन गाईज आता आपले 200 रुपये वाचणार आहेत सर्व्हिस सेंटरला नेले का भाई 200 रुपये लागतात मग घरीच आपलं पाणी मारला का नुसतं धुलत बसलेली असते गाडीवरती दुसरं काय नाही आम्हाला काढल्या का माहिती बायको विकोची नाव कारच जाणो गाडीवर पैसे दिले 150 रुपये कमीत कमीत एक तास लागला भाई आपण स्वतः जे गाडी धुतो ना भाई तेव्हा खूप मेहनतीत धुतो आणि घरी म्हणजे एक 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 थोडासा डाग पण ठेवला नाही भाई गाडीवरती पूर्ण साफ केलं एकदम चकाचक थोड्या वेळेला तिच्यावरती वापस धूल बसणार आहे काय नाही आपण धुवायची गाडी माकत राहील पण असे धुतल्यावरती बघायला भारी वाटतं यार म्हणून मी तिला सारखं सारखं धुवत असतो तरी बोलतात धुवू नका कलर निघून जाईल हे निघून जाईल असं काय नसतं भाई धुवायच्या गाड्यांना गाडी कशासाठी आहे भाई चांगली दिसायसाठी आई सगळी गेल्या ना बाहेर कवा येतील वहिनी आई साखरपुड्याला गेलेत मी तर नाही गेलो मग कंटाळा आलेला कारण घरातच मटण बनवले आज मी खाता बाबा दबाके कारण की एकटाच आवाज घरात आणि आई आई तू किती खाशील हा दादा ना तू ना खाशील तू जेवाल वाढून देसल आज आम्ही दोघांच घरा दादा किती खाशील घरा घरा सांग पाव किलो पण ना खाणार आहे आईने कापडी कांदा हे दादा यावरा काम कर चल मी आता गाडी धुवून आल्या यो बा आई पाला ना मलाच कापायला लागणार आहे पटकन कापून घेता कांदा लिंबू काकडी हा तर गाईज आईने मला अशी मस्त पैकी प्लेट दिली आहे पटकन जेवून घेतो भाई मटण माझा फेवरेट आहे चला काही जेवण झालंय दादा पण जेवण चालला झोपाला मी पण मस्त पैकी आता आराम करतो थोडा वेळ तेवढ्यात आईसा येतीलच आई गेले साखरपुड्याला बाय बाय आराम करून द्या आता मला हा तर गाईज जस्ट उठलोय वहिनीने फोन केला चला आता आपण चाय प्यायला वहिनीने मस्त पैकी चहा ठेवला आपल्याला गुड इव्हनिंग चहा बनवला पण नाही तर आता उठवला मला हा तर गाईज आता संध्याकाळच्या 4:30 वाजलेत आणि आता मी बसलोय चाय प्यायला फर्स्ट टाइमच आम्ही एकत्र बसलो असेल या साईडला आमच्या आई बसले डोकावर आणि या साईडला वहिनी डायरेक्ट कंडा घेऊन चहा पण थोडा कमी आणली आज मला बरं आहे चल काय काय अजून बघ वहिनी दे जुले चहा पिता चाय वगैरे तर मस्त पिला आणि आता वहिनीची तयारी वगैरे चालू आहे मी पण आता जातो तयारी वगैरे करतो आता संध्याकाळच्या 7:30 वाजलेत तर आम्हाला जायचं हळदीला तर वहिनीने 7:30 वाजल्यापासून तयारी चालू केली आहे तिला 8:30-9 वाजतीलच म्हणून तिला लवकरच सांगले आता तयारी चालू केली आहे झाला बोलून हा तर गाईज जस्ट मी फ्रेश वगैरे झालो आणि मस्तपैकी सिम्पल टाईप मध्ये माझा शर्ट घातलाय तर पॅन्ट तर भाई माझी इम्पॉर्टंट आहे तुम्हाला वाटणार तर नाही कारण की ती एकदम धोतर टाईप वाटते पण ती एकदम वेगळी पॅन्ट आहे मला खूप जास्त आवडली सो मी ती बाय केलेली तर बघू शकता काय ड्रेसिंग मारली मी दादा तयारी व्हायला 2-2 तास वहिनीची 2 तास माझ्या आईची आईची 2 तास आईची किती 5 मिनिटांची तयारी हो आईची खरंच 5 मिनिटांची झाली वहिनी आता तू खरं सांग 2 तास लागले का नाही तयारी एक मेकअप वाले बघा कोण असेल तर वहिनीसाठी सेपरेट पैसे हे सगळे देणार आहे किती पैसे द्यायचे 150 मेकअप वाली बोलता आनंद बोलता आई तो खूप फैदान कामाला है हा तर गाईज आता माझी पण तयारी झाली आहे बघा मी कसं दिसतो बाहेर दिसत हो हाली तू दादा हँडसम होत चालले आणि तुला असंच कपडे फॉर्मल एकदम भारी वाटतं मला पण बोलतो फॉर्मल घाल पण मी ना घालीत तर गाईज मी तर लग्नानंतरच फॉर्मल कपडे घालणार तोपर्यंत भाई फंकीच ठीक आहे मी
लग्नानंतर बघू काय होतं काय नाही. लेट टाइम झालाय, 8:30-9 वाजले. चला ऑलरेडी खूप जास्त टाइम झालाय. आई तर लेट टाइम केलाय, आता 7 वाजल्यापासून तयार होता त्यांच्या. काय सगळे रेडी झालेत मस्त पैकी. आता आम्ही निघालोय. सो या साईडला आई वहिनी दादा वगैरे बघा किती मेकअप आहे. मेकअप खातणार नाही. चला तर गाईज इथंच पार्टी पार्क केली आहे गाडी. आणि या साईडला ना भाई फुल पार्किंग आहे या साईडला, म्हणजे पूर्ण पूर्ण पॅक झालाय. सो समोरच हळदी आहे तर आम्ही एकदम बाहेरच ठेवली आहे, कारण की आम्हाला लवकर निघायचं ना. अर्धा एक तास राहू, मस्तपैकी खाऊ पिऊ भाई. आमच्या दोघी बहिणी हिरोईनी बघा हाताला हात पकडून बाबा ऐकत नाही पडेल ना बोलते मी बाबा चांगली हुशार आहे. ब्लॉगिंग तर करता येत नाही, कारण की वॉइस खूप जास्त येतोय त्याच्यामुळे. आता आम्ही लाईनीमध्ये जेवायसाठी, तरी सुद्धा थोडीफार ब्लॉगिंग करतोय. तर हा इकडे लाईन पूर्ण पॅक आहे यार, पूर्ण जेवायला जेवायला. चला पुढे जाऊ. टाक टाक मटण टाक, दोन्ही वाट्यात मटण टाक, त्याच्यासाठी दोन वाट्या घेतल्या. टाक टाक रस्ता टाक भाई, टाक भाई. आता कसा बरा वाटला यार, गर्दी एवढी होती गाईज की जेवायला टेबल ना भेटला. सो आम्ही असं हसता हसता मस्त बघ की हातामध्ये ते पण प्लेट घेऊन जेवत बसलो. हा तर गाईज मी चाललो आता गाडी घ्यायला. आईसा तिकडेच थांबल्यात. भाई खूप जास्त क्राऊड होता आणि लोकांचं एवढं प्रेम होतं माझ्यावरती. भाई जेवण पण ना दिला, एवढं प्रेम नका करत जाऊ यार, जेवण तरी द्या मला कमीत कमी. सो गाडी तिकडे लावली आहे, पटकन घेतो आणि मग निघायचं आहे भाई. जेवलो मस्तपैकी, चला आता. तर गाईज घेतली गाडी आता मस्तपैकी बसलो आणि आईसा तिकडेच थांबल्यात, त्यांना घेऊ आणि मग लगेच निघू. मग मजा आली, पण फक्त ब्लॉगिंग करायला थोडा म्हणजे आवाज जास्त होता ना स्पीकरचा, त्याच्यामुळे एवढी ब्लॉगिंग करायला जमली नाही. तर चला, आईला पण घेतले, वहिनीला, दादाला, सगळ्यांना घेतले. कसं वाटलं आई तुला? एकदम छान वाटलं. खरं सर, काय वाटलं छान? म्हणजे छान म्हणजे मस्त जेवायला होता, जेवलो, पाणी बिणी पिला आणि निघलो होता घरा. वहिनी तुला कसं वाटलं? काय वहिनीला तोंड वाकडं झाले. दादा तुला कसं वाटलं रे? जांभारी. काय जांभारी ते सांग. ऑर्केस्ट्रा म्हणा पटला. अच्छा, त्याला ऑर्केस्ट्रा आवडला. मला मेन जेवण आवडलं गाईज, कारण घरी जाऊन डायरेक्ट भेटतो तुम्हाला. चल आई टाटा बाय बाय, घरी जाऊन झोप डायरेक्ट. हा मी येतो तेवढ्या नाक्यावरती जाऊन. बाय बाय. बघता मी टाइम बसलो माहिती, बाहेर बसून तुम्ही हो खुशी जेवून. नाही येता लवकर जा. गाईज आईला वगैरे सोडली आहे मी नाक्यावरती, चाललोय आपल्याला एक ज्यूस घ्यायसाठी आणि तिथून लगेच घरी येईल. तर चला. तर गाईज जस्ट आलो घरामध्ये भाई, मजा आली. पण हल्दी वगैरे मध्ये मस्त पैकी फॅमिली बरोबर गेलो, पण मला तिथे एवढी काय ब्लॉगिंग करायला जमली नाही, कारण की आवाज खूप जास्त होता ऑर्केस्ट्राचा. तर आजचा ब्लॉग मी इथेच एंड करतो. आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल. जर आवडला असेल तर एक लाईक करा, एक कमेंट करा. माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात अशाच नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय गाईज, लव्ह यू.